गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ। मराठी योग भारती इयत्ता 12वी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे। भाग क्रमांक 2 यामधील 8व्या क्रमांकाचा पाठ आहे रेशीम बंध, आणि लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण। 1930 सालचा त्यांचा जन्म आहे। आज आपण रेशीम बंध या पाठाचे अभिवाचन करणार आहोत। तत्पूर्वी लेखक यू म पठाण यांचा आपण परिचय करून घेऊया। सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत व्यक्ते। पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित। शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात। विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन, मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन, प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत। भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित। संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रह ही प्रकाशित। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे। 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष। या ललित गद्य पाठामधील उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस स्पर्श घडवते। उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष वेली पाखरांना हलकेच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात। वृक्ष वेली फुले पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते। या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे। पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत यासंबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे। पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे। चला तर आपण पाठाचं वाचन करूया। मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते, उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं। इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते। तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात, जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं। मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलाजवळ येतो, त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो। रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो, तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला, बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली, त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3:30 तर वाजलेले असतात। का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते। सारं जग साखर झोपेत असतं,
साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॅकरांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्रनी रक्तचंदनी चाफ्याचं देखील. या साऱ्यांमध्ये नी माझ्यामध्ये असं कोणतं वरण आता आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते नी केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्यांचा सुगंध शोधत होतो, जॅकरांडाची निळाई जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो नि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते, आणि माझं वेड मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा, माझ्या मुलीची अल्माशची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते, पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर मला बिलगुन बिलगुन. ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल नि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं नि या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नेरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे. नाही हे नातं देखील आदिम नातंच नाही का, निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीतनं उलगडू लागतं. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्यांचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जॅकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली आहे काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंधवार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभसवाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. हे आल्हाद व्यक्त करण्यासाठीच
जणू आमच्या बागेतील जॅकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते. बोगनवेल सळसळू लागते, दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठं येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात. नीती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकरांडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. जॅकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कुणाला येणार? पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधांचं नी माझं काही आदिम नातं तर नाही? त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते? प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावू पाहतो. चाफ्यांच्या, गुलमोहरांच्या, जॅकरांडांच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्यासारखं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावाच झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदू खुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधांची पखरण करू लागतो. निमग जाणवू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात. कधी कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगांचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत, युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते. असं नसतं तर आपल्याला त्यांची नि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. रेशीम बंध. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या विषयामध्ये तुम्हाला काही शंका अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.